त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेज असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करून घ्या, जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. यापूर्वी मी माझ्या चॅनलवरती मराठी टायपिंग 10 दिवसामध्ये कशी शिकायची याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे. त्याचबरोबर त्यासाठी लागणारे फॉन्ट, तुम्ही कुठल्या फॉन्टमधून मराठी टायपिंग करू शकता त्याचीही व्हिडिओ मी या ठिकाणी अपलोड केलेली आहे. तुम्ही त्या ठिकाणी ती व्हिडिओ बघून मराठी टायपिंग शिकू शकता. त्याचबरोबर इंग्लिश टायपिंग GCC TBC टायपिंग एक्झामसाठी जे टायपिंग आवश्यक आहे ते मी ह्या ठिकाणी आपल्याला शिकवलेलं आहे. तुम्ही मराठी टायपिंगची आणि इंग्लिश टायपिंगची व्हिडिओ या ठिकाणी टायपिंग शिकू शकता. आज आपण शेप टूलबद्दल ॲडव्हान्समध्ये माहिती शिकणार आहोत. शेप टूल आपण उपयोग करताना आपले रेष वाढायचे आहे, मग परत शेप टूलला क्लिक केली. आता ह्या ठिकाणी बघा, आपण इथं मी ह्या रेषेला इथे क्लिक केलेली आहे, इथे एक ॲक्टिव्ह झालेलं आहे. इथे क्लिक करा तुम्ही, इथे एक पॉईंट तयार झाला, तुम्ही तो पॉईंट हलवू शकता. परत पुढे एक पॉईंट तयार करा, प्लस करा, तुम्ही परत तो पॉईंट हलवा. मागच्या पॉईंटपासून इकडचं काहीच हललेलं नाही, फक्त हा पॉईंट हललेला आहे. परत बघा, आपण इथे क्लिक करू आणि ह्याला प्लस म्हणू. आता बघा, फक्त हा मधला पॉईंट हलणार आहे, ह्या दोन पॉईंटच्या मधला पॉईंट. ह्या ठिकाणी मी परत इथे क्लिक करतो, प्लस ह्याला प्लस करतो, इथं क्लिक करतो ह्याला प्लस करतो. बघा, ह्या ठिकाणी आपण ह्या टाईपमध्ये त्याला एक आकार देऊ शकतो. त्यानंतर आपल्यालाही नको असेल, आपण ही जी पॉईंट काढले आपले ते नको आहेत, इथे क्लिक करा आणि डिलीट म्हणा. हा पॉईंट निघून गेला, इथं क्लिक करा, हा रिमूव्ह झाला. इथं क्लिक करा, हा रिमूव्ह झालेला आहे. परत तुम्ही त्याला ह्याला जसा पाहिजे तसा आकार देऊ शकता. ही रेष आहे, इथं मध्ये क्लिक करा, ह्याला कर्व करा, इथं कन्वर्ट टू कर्व. ह्या रेषेला तुम्ही जवळून बघू शकता, इथे एक पॉईंट आलेला आहे आणि ह्या ठिकाणी एक पॉईंट आलेला आहे. तुम्ही तो पॉईंट असा वर खाली घेऊन रेषेला पाहिजे तसा आकार देऊ शकता. याच्याबद्दल आपण जास्तीत जास्त माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. परत बघा, या ठिकाणी तुम्ही टाईप केलेलं मॅटर आहे, ह्याच्यामुळे तुम्हाला अंतर वाढवायचं आहे. तुम्ही ह्या शेप टूलला क्लिक करा, इथे ॲटोमॅटिक ही आणि ही दोन पॉईंट आलेले आहेत, ह्यातला हा पॉईंट तुम्ही खाली ओढू शकता. ह्याच्यामुळे तुमच्या दोन लाईनींमधला अंतर वाढत गेलेलं आहे. परत बघा, ह्याला तुम्ही असं खाली घेऊ शकता. हे जे साईज टूल आहे त्याचा उपयोग आपण कसं करत आहे, या ठिकाणी आता मी हा पॉईंट ह्या ठिकाणी वाढलेला आहे, अक्षर ॲटोमॅटिक लांब 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 गेलेले आहेत. परत तुम्ही जवळ घेऊ शकता. आणखी ह्या शेप टूलचा उपयोग, ह्याला तुम्ही आपण ह्या ठिकाणी ह्याला कन्वर्ट करू द्या, कन्वर्ट टू कर्व. परत आपण हा शेप टूल घेऊ, मी त्या थोडं झूम करतो. ह्या ठिकाणी ही जे वरती दोन टोकं आहेत आपण ते सिलेक्ट करू आणि ह्याला आपण वरती उचलू. ही वरती उचलून इकडे हाला लागलेला आहे, त्यासाठी आपल्याला शिफ्ट दाबायचं आहे. परत बघा, आपण ह्या ठिकाणी फक्त खालचे दोन पॉईंट सिलेक्ट करणार आहोत. परत आपण शिफ्ट दाबणार आहे आणि ह्याला खाली वाढणार आहे. शिफ्ट न दाबता तुम्ही जर खाली वाढा गेला तर तुमचं थोडंसं तिरकं होऊ शकतं इकडे इकडं. शिफ्ट दाबले तुमचं बरोबर या ठिकाणी हा तुमचा एक शेप तयार झालेला आहे. इथं क्लिक कर, आपल्याला ह्या एचची ही लाईन वाढवायची आहे आणि पीची लाईन वाढवायची आहे. त्यासाठी सध्या हे जे आहे हे आपलं टेक्स्ट आहे, आपल्याला हे टेक्स्ट कन्वर्ट करायचं आहे लाईनमध्ये. आपण ह्या ठिकाणी ह्याला कन्वर्ट टू कर्व केलेलं आहे. आता हे जे आपले टेक्स्ट आहे हे एका बॉर्डर लाईनने कन्वर्ट झालेलं आहे. बघा, आता आपण काय करणार, ह्या फक्त वरची दोन लाईनी सिलेक्ट करून ह्याला शिफ्ट प्रेस करून वरती उचलणार आहे. परत बघा,
मला हा टीचा दांडा थोडा इकडे साईडला वाढवायचा आहे, मी याला इकडे शिफ्ट करून इकडे वाढणार. ह्या दोन्ही गोष्टी मी जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं सिलेक्ट करायचं. आकार तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही देऊ शकता. मी प्रत्येक सांगतोय क्रिएटिव्हिटी ही तुमची असणार आहे, मी फक्त तुम्हाला त्याचा उपयोग सांगणार आहे. त्यानंतर आणखीन एक उपयोग, ही इमेज आहे ह्या इमेजचंही खालचं थोडं जास्त झालेलं आहे. शेप टूल घ्या, हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट दोन्ही पॉईंट सिलेक्ट करा. या ठिकाणी आपल्याला माऊस दाबून धरायचा आहे आणि पूर्ण सिलेक्ट झाल्यानंतर आपण ह्या ठिकाणी सोडून द्यायचं आहे. पण लक्षात ठेवा ह्या ठिकाणी आपल्याला हा एक दोन पॉईंट आहेत, त्याऐवजी तुम्ही इथं क्लिक करून शिफ्ट प्रेस करून तुम्ही दुसऱ्या पॉईंटवरती क्लिक करायचे आहे. आता हे दोन्ही पॉईंट सिलेक्ट झाले आहेत, शिफ्ट प्रेस करून परत ह्याला आपल्याला वर सरकवायचं आहे. बघा या खालचा ॲटोमॅटिक गेलेला आहे, इकडचं थोडं जास्त झालेलं आहे. परत बघा हा एक वरचा पॉईंट आहे, क्लिक करा, शिफ्ट प्रेस करा, ह्या खालच्या पॉईंटला क्लिक करा आणि ह्याला थोडंसं आपण शिफ्ट प्रेस करून आतमध्ये घेणार आहे. अशा प्रकारे आज आपण शेप टूलबद्दल माहिती घेतलेली आहे.